मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ साईओम. सगळ्यांचा दिवस खूप छान आणि मजेत जाऊ दे. मैत्रिणो, मी आहे शारदा. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर परत एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. मैत्रिणो, आता जसे की दिवाळी जवळ आलेली आहे, दिवाळी अगदी काही दिवसांवर आलेली आहे, तर दिवाळीसाठी बऱ्याच गोष्टी ज्या आपण प्लॅन केलेल्या असतात, मग ती घरची साफसफाई असू दे किंवा फराळ करणं असू दे किंवा बाकीच्या गोष्टी असू दे, त्याच्याविषयीचे व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन बघा की दिवाळीसाठी काय काय पूर्व तयारी करणं गरजेचं आहे. तर ह्याच्यातला तिसरा जो भाग आहे तो सुद्धा लवकरच येईल, तर तो आहे खरेदी. आता दिवाळी म्हटलं की खरेदी आलं. दिवाळीमध्ये आपण सगळेजण नवीन कपडे घेतोच, म्हणजे कारण वर्षातून एकदा दिवाळी येते तसे वर्षभर आपली खरेदी चालूच असते, पण दिवाळी अजून एक बहाना असतो नवीन कपडे घेण्याचा. तर दिवाळीमध्ये मग आपण पूर्ण फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर्स होते त्यांना सगळ्यांना आपण कपडे घेतो, आणि त्यात आपण ज्या महिला आहोत, गृहिणी आहोत, तर आपल्याला तर साड्यांची किती आवड असते हे माहितीच आहे. मग दिवाळीच्या निमित्ताने मग भारी भारी साड्या घेणे किंवा नवीन पॅटर्न काय आलेला आहे, नवीन काय ट्रेंड चालू आहे, नक्की फॅशन काय चाललेली आहे, त्यानुसार साड्या खरेदी करण्याकडे कल असतो. तर ह्या साड्या घेताना तर आपण चांगलं बघूनच घेतो की नवीन काय आहे किंवा नवीन पॅटर्न काय किंवा सगळ्यांपेक्षा माझी साडी जी आहे वेगळी उठून दिसली पाहिजे. हे तर खरंच आहे, पण तुम्हाला माहितीये का साड्यांबरोबर ब्लाऊज सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे आता तुम्ही साडी जर इतकी छान घेतली, छान डिझाईन असेल, छान पॅटर्न असेल, पण त्याच्यावरचं ब्लाऊज मात्र एकदम साधं सिम्पल काकूबाई टाप एकदम जुन्या काळचं जर तुम्ही घालत असाल तर ते साडीचा लुक जो आहे अजिबात उठून दिसत नाही. तर तुमच्या साडीचा लुक अजून जास्त उठून दिसावा असं वाटत असेल तर ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न जे आहे ट्राय करणं गरजेचं आहे. तर ह्या दिवाळीमध्ये जुने पुराने पॅटर्न ट्राय करू नका, म्हणजे जुने पुराने काकूबाई टाईप ब्लाऊज न शिवता नवीन पॅटर्न सध्या काय आहे किंवा नवीन पॅटर्नचे ब्लाऊज शिवून तुम्ही तुमच्या साडीला एक खूप छान असा वेगळा हटके लुक देऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की सध्या दिवाळीमध्ये तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये काय वेगवेगळे पॅटर्न शिवू शकता किंवा कुठल्या साडीवर कुठल्या प्रकारचा कुठल्या पॅटर्नचा ब्लाऊज हा चांगला दिसेल हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की पहा आणि हे ब्लाऊजचे पॅटर्न जे आहे ट्राय करायला विसरू नका. सध्या ट्रेंडमध्ये काय आहे, तर आता जसं आपण ब्लाऊजमध्ये स्लीव्स हे खूप महत्वाचा भाग असतो, तर स्लीव्समध्येही खूप वेगवेगळ्या डिझाईन आपण करू शकतो. पण स्लीव्स नेट स्लीव्स, 3/4 स्लीव्स किंवा फुल स्लीव्स हे सध्या ट्रेंडमध्ये आहे. तर ह्याच्यातला कुठलाही जो आहे तुम्ही स्लीव्सचा प्रकार जो आहे ब्लाऊजमध्ये शिवू शकता, जेणेकरून तुमचे ब्लाऊज तेच न वाटता काहीतरी वेगळं तुम्ही घातलेलं आहे, तर तुमचा जो साडी आहे ती सुद्धा त्याच्यावर छान प्रकारे उठून दिसते. जसं की आपल्याकडे साड्या तर भरमसाठ असतातच, मग आता कुठल्या पॅटर्नचा ब्लाऊज आपण कुठल्या साडीबरोबर घालायचं हे कसं कळणार, तर ब्लाऊजचा प्रकार, ब्लाऊजचं पॅटर्न, ब्लाऊजचं डिझाईन हे बघूनच कुठल्या प्रकारचा ब्लाऊज हा कुठल्या साडीवर सूट होईल ह्याचा आपल्याला अंदाज येतोच. कारण आपण बायका म्हटलं की आपल्याला तेवढा फॅशन सेन्स असतो की कुठल्या प्रकारच्या साडीवर कुठल्या प्रकारचा ब्लाऊज आपण घालू शकतो किंवा त्याच्यामध्ये जर ब्लाऊज पीस अटॅच असेल तर आपण हे कुठल्या पॅटर्नमध्ये शिवू शकतो, म्हणजे ते पॅटर्न आपल्याला छान उठून दिसेल, शोभून दिसेल. तर ह्याचा सगळा अंदाज हे पॅटर्न वगैरे बघून कळतोच आपल्याला. सध्या काठापदराची साडी आणि ऑर्गेन्झा साडीने धुमाकूळ घातलेला आहे. म्हणजे सध्या ट्रेंडमध्ये जर तुम्ही पाहाल तर काठापदराच्या असंख्य व्हरायटी आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्याचबरोबर ऑर्गेन्झामध्ये सुद्धा खूप सारे डिझाईन्स, पॅटर्न्स, कलर्स खूप सारे अवेलेबल आहेत. तर ह्या साडीवर कुठल्या प्रकारचे आपण ब्लाऊज शिवू शकतो किंवा कुठल्या पॅटर्नचे शिवू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता काठापदराच्या साडीवर जर तुम्ही ब्लाऊज शिवत असेल तर त्याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत, कारण काठांचा वापर करून सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्लीव्स किंवा नेक, बॅक नेक किंवा फ्रंट नेक वगैरे त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण जे पॅटर्न्स ट्राय करू शकतो. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय आहे, आता तुम्ही जाड असाल की बारीक असाल तर ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न ट्राय करायला हरकत नाहीये. फक्त एवढंच लक्षात घ्या, जर तुमचे दंड जाड असतील तर मात्र स्लीवलेस किंवा छोट्या स्लीव्सचे ब्लाऊज घालणं टाळायचे आहेत. कारण काय होतं, छोट्या स्लीव्समध्ये किंवा स्लीवलेसमध्ये आपले दंड हे जास्त दिसून येतात आणि दंड जाड असतील तर सारखं त्याच्याकडेच लक्ष जातं आणि आपण अजून जास्त जाड दिसतो. तर त्याच्यासाठी मग जाड दंड असतील तर आपल्याला 3/4 किंवा फुल स्लीव्स किंवा आपले दंड झाकले जातील एवढ्या जे आहेत लेंथचे स्लीव्स आपल्याला शिवायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पॅटर्न मात्र वेगवेगळे करू शकता, त्याच्यात काहीच हरकत नाही. फक्त स्लीव्स शिवताना मात्र छोटे शिवायचे आहेत.
जर तुमचे दंड बारीक असतील, आता जसे दंड जाड असतात तसे बारीक सुद्धा असतातच, ज्या जाड असतात काही महिला बारीक सुद्धा असतात, तर ज्यांचे दंड बारीक असतील तर त्यांनी मग फुल स्लीव्स किंवा 3/4 स्लीव शिवले नाही तरी चालतील, कारण त्याच्यामध्ये अजून जास्त दंड बारीक दिसतील. मग अशा महिलांनी तुम्ही स्लीवलेस घालू शकता किंवा छोटे स्लीव्स असतात जे छोटे स्लीव्स असतात त्याचे तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न्स अवेलेबल आहेत, तर आता कुठले पॅटर्न्स आहेत काय पॅटर्न्स आहेत ते आपण पाहूया. काठापदराची साडी असेल किंवा सेमी सिल्क साडी असेल ज्याला काठ वगैरे असतात, तर अशा साडीवर पर्फ स्लीव्हचं ब्लाऊज हे खूप छान प्रकारे उठून दिसतं. तसंच जी आपली नेकलाईन असते, शोल्डर लाईन किंवा नेकलाईन आपण ज्याला म्हणतो, तिथेही तुम्ही जे खड्यांचं वर्क केलं किंवा छान त्याला अट्रॅक्टिव्ह अशी लेस जर लावून घेतली तर ते अजून छान जे आहे त्याचा लुक एन्हान्स होतो. तर पर्फ स्लीव्स तुम्ही ट्राय नक्की करा असं मी सांगेन. आता जसं मी सांगितलं आपल्याला लॉंग स्लीव्ह शिवायचे आहेत, मग सेमी लॉंग म्हणजे इथपर्यंत कोपऱ्यापर्यंत वगैरे शिवू शकतो. आता जसं मी ही माझी काठापदराची साडी आहे तर मी हे काठ जे आहेत पूर्ण ह्याला इथे मी लावून घेतलेले आहे, तर काठामुळे ज्या ब्लाऊजचा लुक जो आहे खूप जास्त एन्हान्स झालेला आहे. तसंच मी शोल्डरला सुद्धा डिझाईन करून घेतलेली आहे आणि लेस लावून घेतलेली आहे. तर हे जसं कोल्ड शोल्डर आपण ह्याला पॅटर्न म्हणतो, जसं मागे काही वर्षापूर्वी कोल्ड शोल्डरचे ड्रेसेस टॉप्स कुर्तीज ह्याची इतकी फॅशन आली होती, तर आणि आता हे ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर दिसतं. तर हे वेगळा जर पॅटर्न तुम्ही ट्राय केला तर नक्की काठापदराच्या साडीवर खूप उठून दिसेल. म्हणजे असं नाही की फक्त काठच फक्त लावले स्लीव्सला आणि झालं आपला ब्लाऊज तयार, तर तुम्ही असे वेगवेगळे पॅटर्न्स ट्राय करू शकता. त्याला त्याला सूट होतील अशा प्रकारचे जर लेस लावली तर अजून छान त्याचा लुक दिसतो. आणि प्लस मी ह्याला पायपिंग वगैरे ह्याला केलेली आहे तर हे सुद्धा खूप छान उठून दिसतं. तसंच आता काठापदराच्या साडीवर जसं मी सांगितलं किंवा सेमी सिल्क असेल तर त्याच्यावर पफ स्लीव्स आपण शिवू शकतो. त्याच्यावर तुम्ही नेटचे पॅटर्नमध्ये ब्लाऊज सुद्धा ट्राय करू शकता. म्हणजे आजकाल नेटचे पॅटर्नमध्ये ब्लाऊज इतके सुंदर सुंदर आहेत, इतके छान छान डिझाईन्स आणि पॅटर्न्स आहेत, ते कुठल्याही साडीवर तुम्ही आरामात घालू शकता. तर काठापदराची असेल किंवा सिल्कची असेल किंवा कुठलीही वेगळ्या प्रकारची साडी असेल तर त्याच्यावर नेटचे पॅटर्नमध्ये थोडे पफ स्लीव्सवाले ब्लाऊज तुम्ही घालू शकता. की आणि त्याचे जे काठ असतात हे जे कॉर्नर असतात तर तिकडे थोडंसं तुम्ही छान डिझाईनर लेस लावली किंवा पॅचवर्क करून घेतलं तर ते अजून छान उठून दिसतं आणि काहीतरी वेगळं वाटतं. सध्या अजून एक ट्रेंड आहे तो बोटनेक ब्लाऊजचा. बोटनेक ब्लाऊज बापरे विचारूच नका इतका ट्रेंडमध्ये आला होता मध्यंतरी, अजूनही त्याचा ट्रेंड चालूच आहे. तर बोटनेकमध्ये काय करता येईल, तर बोटनेक ब्लाऊजच दिसायला इतका सुंदर दिसतो की त्याच्यामध्ये वेगळं पॅटर्न किंवा डिझाईन करायची गरज लागत नाही, कारण त्याचा लुकच इतका भारी असतो की आपल्याला त्याला काही करायचं नाही आहे. बोटनेक ब्लाऊज कधीही प्लेनच ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये कुठलेही वेगळे पॅटर्न किंवा डिझाईन ट्राय करायला जाऊ नका, ते अजिबात छान दिसणार नाही. मग त्याच्या स्लीव्स असतील किंवा नेक असेल तो तुम्ही प्लेनच ठेवू शकता. त्याच्यामध्ये अजून काय करता येईल तर मी सांगेन की जसं बोटनेक आहे तर तुम्हाला काहीतरी अजून वेगळा लुक द्यायचा असेल तर ते छोटे आपल्या ब्लाऊज पीसचा जो कपडा असतो किंवा त्याला कॉन्ट्रास्ट कपडा असेल त्याचे छोटे छोटे पोटल्या बनवून आपण हे पोटली टाईप पूर्ण गळ्याला लावू शकता. आपले हे स्लीव्स आहेत त्याच्या खाली ह्या पोटल्या लावू शकता किंवा तुम्ही लेस जे आहे छान डिझायनर लेस ऍड करू शकता, एवढंच करू शकता. बाकी असे पॅटर्न वगैरे करायला जाऊ नका, ते बोटनेकमध्ये अजिबात चांगलं दिसणार. एखादा लग्न समारंभ असेल किंवा कुठलाही असा मोठा कार्यक्रम असेल तर अशा वेळेस आपण काय करतो, तर शक्यतो डिझायनर ब्लाऊज घालण्याला तर डिझायनर ब्लाऊज म्हणजे काय, ज्याच्यावर पूर्ण स्लीव्स वर वर्क केलेले असेल किंवा डिझायनर लेस लावलेले असतील किंवा सध्या आरी वर्क वगैरे हे जे ब्लाऊज आहेत खूप ट्रेंडमध्ये आहेत. आरी वर्क थोडासा कॉस्टली जातो, तर ज्यांचा बजेट असेल ते आरी वर्क वाले ब्लाऊज घालतात, नाहीतर मग फक्त डिझायनर लेस वगैरे लावून किंवा थोडंसं हातावर वर्क वगैरे असेल तर ते सुद्धा डिझायनर ब्लाऊज छान दिसतात. सध्या रेडीमेड तर खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, रेडीमेड नसेल घ्यायचा तर सध्या ह्याच्यामध्ये डिझायनर ब्लाऊज पीस सुद्धा येतात जे तुम्ही स्वतःच्या आपल्या मनाप्रमाणे आपण शिवून घेऊ शकतो. तर डिझायनर ब्लाऊजमध्ये सध्या जे चौकोनी चौकोनी जे वर्क असतं डिझाईन असते त्याचा ह्या डिझाईनचा सध्या खूप ट्रेंड आहे, तर कुठेही तुम्ही जास्त बघायला बाजारात पण अशा प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला जास्त दिसतील आणि ते दिसायला खरोखर खूप छान दिसतात. कारण जर तुमची साडी थोडीशी प्लेन असेल किंवा जास्त त्याच्यावर वर्क नसेल अशा साडीवर जर डिझायनर ब्लाऊज तुम्ही घातला तर नक्कीच त्या साडीचा लुक सुद्धा छान उठून दिसतो आणि आपण सुद्धा छान. आता जसं मी सांगितलं आपण ब्लाऊजला हे अशा प्रकारचे डिझाईन करू शकता, हे कटवर्क आपण वगैरे काय म्हणतात मला माहिती नाही, पण हे कटवर्क वगैरे अशा स्लीव्सला आपण करू शकतो. जसं मी आता हे कोल्ड शोल्डरचं हा पॅटर्न शिवून घेतलेला आहे, तसंच स्लीव्समध्ये असे पतंगासारखे जे आहेत चौकोनी चौकोनी पतंगा टाईपचे आहेत असे कटवर्क असतं, त्याला बटन्स लावलेले असतात किंवा लेस लावलेले असतात किंवा जे काय म्हणतात डिझायनर मनी वगैरे बटन्स असे लावलेले असतात,
तर ते सुद्धा खूप सुंदर दिसतं. जर तुम्हाला फुल स्लीव्सला जर तशा प्रकारची डिझाईन आवडत असेल तर तशी सुद्धा ट्राय करू शकता, तशी पण खूप सुंदर दिसते. आता जसं मी सांगितलं पफ स्लीव्स तर सगळ्या साडीवर सुंदर दिसतो, पण पफ स्लीव्समध्ये आपण अजून काय करू शकतो तर पफ स्लीव्समध्ये इथे पफ असतो आणि खाली अशी स्लीव्स असते, बॉर्डर असते, तर तिकडे काय करू शकतो आपल्या साडीच्या बॉर्डरशी मॅचिंग बॉर्डर तिकडे लावू शकतो किंवा एखादी डिझायनर लेस लावू शकतो, पॅचवर्क करू शकतो. हे मी सांगितलेलं आहे तर तुम्ही असं काहीतरी त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करू शकता की आपल्याला अजून काय त्याच्यामध्ये ॲड करता येईल जेणेकरून जे आहे आपला ब्लाऊज अजून जास्त उठून दिसेल. आता ब्लाऊजच्या स्लीव्समध्ये अजून एक पॅटर्न तुम्ही शिवू शकता, तो म्हणजे बेल बॉटम पॅटर्न. आता बेल बॉटम आपल्याला फक्त पॅन्टच माहिती होती की पॅन्टमध्ये बेल बॉटम हा प्रकार असतो, पण ब्लाऊजच्या स्लीव्समध्ये सुद्धा तुम्ही बेल बॉटम हा प्रकार शिवू शकता. तो दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो. ज्यांना थोडंसं स्टायलिश साड्या किंवा काहीतरी वेगळी स्टाईल करायची असेल त्यांनी बेल बॉटमवाले ब्लाऊज घालायला हरकत नाही आहे. तसं नसेल करायचं तर तो तुम्ही नॉर्मल स्लीव्स शिवून जे आहेत खाली जे कॉर्नर असतात तिकडे फ्रिल लावू शकता, त्याला फ्रिलवाले ब्लाऊज म्हणतात. असे सुद्धा करू शकता की कोणी डायरेक्ट इथून ह्या जे स्लीवलेस जो भाग असतो इथून डायरेक्टली फ्रिल लावतात तसेही छान दिसतात. त्याच्यामध्ये मला टॉर्गेन वगैरे अशा प्रकारचे जे ब्लाऊज आहेत त्याच्यामध्ये असे फ्रिलवाले आणि बेल बॉटमवाले ब्लाऊज हे खूप सुंदर दिसतात. तसंच तुम्हाला कुठलाच पॅटर्न असेल शिवायचा की तुम्हाला वाटत नको नको मला चांगलं नाही दिसणार किंवा कसं वाटेल ते लोक काय म्हणतील वगैरे असं जर वाटत असेल आणि तुम्हाला फक्त सिम्पल ब्लाऊजच जर शिवून घ्यायचं असेल ना कुठलंच स्लीव्सचं पॅटर्न करायचं नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही सिम्पल ब्लाऊजला सुद्धा स्टायलिश लुक देऊ शकता. सिम्पल ब्लाऊजला छान डिझायनर लेस तुम्ही लावू शकता. म्हणजे इथे हा गळ्याचा जो भाग आहे बॅक नेक आहे हे सगळे पूर्ण डिझायनर लेस लावून तुम्ही जे आहे सिम्पल लुकला सिम्पल ब्लाऊजला सुद्धा खूप छान असं स्टायलिश लुक देऊ शकता. तसं छोटे स्लीव्ह शिवणार असेल मग छोट्या स्लीव्समध्ये समजा तुम्ही बलून स्लीव्ह शिवणार असाल तर तुम्ही त्याला कॉन्ट्रास्ट रंगाची लेस लावू शकता आणि त्याचा जो लुक आहे तो थोडासा वेगळा करू शकता. तर असे वेगळे पॅटर्न्स मग स्लीव्समध्ये असतील किंवा नेकमध्ये असतील, फ्रंट नेकमध्ये किंवा बॅक नेकमध्ये, बॅक नेकमध्ये सुद्धा बरेचसे आपण पॅटर्न करू शकतो. जसं मी स्लीवलेस सॉरी स्लीव्समध्ये सांगितलं की वेगवेगळे पॅटर्न किंवा कटवर्क तुम्ही करू शकता. बॅक नेकमध्ये डीप नेक असेल किंवा नेकचे बरेच वेगवेगळे प्रकार येतात, किंवा लेस लावणं असेल किंवा नॉट लावणं असेल किंवा मग की होल असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. थोडंसं तुम्ही जर टेलरकडे गेलात किंवा थोडंसं गुगल सर्च जरी केलं तर तुम्हाला जे आहे ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न्स वेगळे प्रकार वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळतील. तर तशा प्रकारे तुम्हाला आता तुमची साडी कुठल्या प्रकारची आहे त्या साडी कुठल्या प्रकारचा किंवा कुठल्या पॅटर्नचा ब्लाऊज जो आहे सूट होईल असं तुम्ही थोडंसं सर्च करू शकता आणि त्यानुसार जे आहे अशा वेगवेगळ्या डिफरंट पॅटर्नचे ब्लाऊज जे आहे तुम्ही शिवून घालू शकता. तर मी तर म्हणेन ह्या दिवाळीला नक्कीच हे वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज तुम्ही ट्राय करा. म्हणजे थोडंसं जे वेगळा लुक येईल आणि सगळेजण बघा तुमची प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही की वाव काय मस्त पॅटर्न आहे किंवा किती छान आहे हे डिझाईन म्हणून. तर सगळे तुम्हाला नक्की विचारते. तर त्यासाठी मी तर वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घेतलेलेच आहे. त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी नंतर टाकणारच आहे की माझ्याकडे कुठल्या प्रकारचे पॅटर्नचे ब्लाऊज आहेत किंवा कुठले कुठले वेगवेगळे डिझाईन आहेत त्याचा व्हिडिओ मी टाकणारच आहे लवकरच. पण हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी सुखात राहा, आनंदात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.